हाय फ्रेंड्स, महाराष्ट्रवनमध्ये आपलं स्वागत आहे. आपण मागे पाहिले ते शोल्डरचे दोन प्रकार, त्यातले उरलेले दोन प्रकार आज आपल्याला विभूती करून दाखवणार आहेत. एक रिव्हर्स पेक फ्लाय आणि एक अपराईट रो. त्यातला पहिला प्रकार आहे रिव्हर्स पेक फ्लाय, आपल्याला विभूती करून दाखवणार आहे. ओके, तिने पोझिशन घेतलेली आहे. ओके, तिचे शोल्डर, एल्बो आणि रिस्ट स्ट्रेट लाईन आहे. ओके, तिने ग्रीप पकडली आहे फुल. ओके, तिची नेक अप आहे. ओके, आणि जेव्हा ती स्टार्ट करणार तेव्हा पाठी खेचणार तेव्हा ती ब्रीद आउट करणार आहे. ओके, स्टार्ट कर. वन, यस. तिची मुवमेंट बघा हाताची, स्ट्रेट अप स्ट्रेट डाऊन. ओके, ती पाठी खेचते तेव्हा स्ट्रेट येते बघा, तिचा शोल्डर रिस्ट आणि एल्बो स्ट्रेटला आहेत. पुढं तो त्याची ते स्ट्रेट पकडलं तिने. हा वर्क होतो आहे आपला रियल डेल्ट. ओके, एक्सरसाइज आपण सिटेडही मारू शकतो आणि स्टँडिंगही करू शकतो. ओके, शोल्डरचे तीन प्रकार आहेत, अँटेरियल डेल्ट, मिडल डेल्ट आणि लॅटरल डेल्ट. तर ही एक्सरसाइज आपल्या लॅटरल डेल्टसाठी आहे. जो कोणीही करत नाही आणि हा मसल लवकर डेव्हलप होत नाही. ओके, आणि ही युनिलॅटरल मुवमेंट आहे, त्याने एकाच सांध्याने होणारी हालचाल आहे. ओके, मुवमेंट बघा तिची, हँड बघा स्ट्रेट आहेत, स्ट्रेट डाऊन होते. पाठी येते ती ब्रीद आउट करते, पुढे येते ती ब्रीदिन घेते. तिच्या पायाचे स्टान्स बघा, तिने परफेक्ट स्टान्स ठेवले आहेत. ओके, नेक्स्ट स्ट्रेट ठेवली आहे, ब्रीदिन ब्रीद आउट चालू आहे तिचा प्रत्येक याला. तर आता आपण बघत आहोत शोल्डर एक्सरसाइजमधली चौथा व्यायाम प्रकार आहे बिहाइंड नेक प्रेस. तर विभूती आपल्याला करून दाखवणार आहे. ती बसली आहे परफेक्ट. ओके, तिने स्टान्स थोडा बाहेर घेतलेला आहे. तिचा शोल्डर, एल्बो आणि रिस एका स्ट्रेट लाईनमध्ये. जेव्हा ती वरती प्रेस करेल तेव्हा ती ब्रीद आउट करेल. विभूती आपल्याला करून दाखवेल. विभूती स्टार्ट कर. वन, ओके. जेव्हा ती ब्रीद वरती जाते तेव्हा ब्रीद आउट करते, खाली जेव्हा ब्रीद इन घेणार. शू, आणि ही मुवमेंट आहे कंपाऊंड मुवमेंट. ओके, कारण एका टायमाला दोन साधनं होणारे असेल आहे, शोल्डर आणि तिचा एल्बो एका टायमाला वर्क होतो आहे. जेव्हा ती वरती येते तेव्हा ती बघा एल्बोला स्ट्रेट करते. ओके, आणि ब्रीद आउट करते, परत खाली येते तेव्हा ब्रीद इन करते, ब्रीद आउट करते. ही एक्सरसाइज आपल्या शोल्डरसाठी. शोल्डरमध्ये तीन प्रकार आहेत, अँटेरियल डेल्टॉन, मिडल डेल्टॉन आणि लॅटरल डेल्टॉन. तर ही कंपाऊंड मुवमेंट असल्यामुळे ती शोल्डरसाठी चांगली बेटर एक्सरसाइज आहे.